गाव अंतर्गत रस्त्याला चक्क तारेचं कुंपण करत गावातील तब्बल 14 कुटुंबातील व्यक्तींना रस्त्यावरून जाण्यासाठी एक प्रकारे बंदी करण्यात आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या टाकळगाव इथला हा धक्कादायक प्रकार समोर आला. शासनाच्या 2515 या योजनेतून लाखोंचा निधी खर्च करून टाकळगावात रस्ता बनवण्यात आलाय. या बनवण्यात आलेल्या रस्त्यालगतच 14 कुटुंब वास्तव्यास आहेत. गेल्या 70 वर्षांपासून याच रस्त्यावरून 14 कुटुंबातील व्यक्ती रहदारी करत होते. मात्र आता या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला कुंपण लावून बंद करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रस्त्यावर घराचं अतिक्रमण असल्यानं बैलगाडी देखील येत नाहीये. हॉस्पिटलला जाण्यासाठी, शेतमाल घरी आणण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे तात्काळ रस्ता खुला केला नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा विकास गव्हाणे यांच्यासह इतरांनी दिला आहे. यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय आम्हाला पौल रस्ता सुद्धा नाही. पुढे आमची तक्रार बी झाली, म्हणलं पौल रस्ता राहू द्या गेटवर. वाहनं तर नाहीतच, वाहन नाही, काही नाही. पाण्याला जायला इथं पाण्याला पण इथं बंद केलं आहे. पाणी पण भेटा ना आम्हाला. कधी नाही नळ आले तर वर फुलचं पाणी आणतो आम्ही, तर त्याला पण बंद केलं आहे. मग विहिरीवर जावं लागतंय. मग काय करायचं बाया माणसानी? वजं तर काही आणताची आहे ना, आम्हाला डोक्यावर आणावं लागतंय. म्हणजे कुठं राहिलं ते रस्ता ना आम्ही कुठं राहिलो तिथून आम्हाला डोक्यावर आणावं लागतंय. किती कुटुंब आहेत असे, किती घर आहेत? आम्ही 17 घर आहेत इथं. कधी पाणी कमी पडलं तर इथं जवळ पाणी ना, पण आम्हाला घेता येईना पाणी. आमची इकडं गंज आहे, शेत आहे इथं, तर इथून जाता येणार ते पाण्याचा ढोप आहे का तिकडे मार्गे. आम्हाला वैरण आणायला जावं लागते, शेण टाकायला जावं लागतं. म्हणजे एवढं आम्ही अडचणीत आहे. आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला रस्ताच पाहिजे, कारण रस्त्याशिवाय आम्ही काय करणार आहे? जर रात्रीचं आमचं दुखायला लागलं तर आम्हाला कुठंच जाता येत नाही, वाहन येत नाही. कसा अडवलेला नेमका रस्ता? म्हणजे काय इकडचं बी आवडलं आणि पौल रस्त्यानीच इकडून जात होत तर ते पण अडवलं. पौल रस्ता राहू द्या म्हणलं तर नाही म्हणले. आम्हाला फक्त रस्त्याची मागणी, आमच्या म्हणजे न काढण्यापासून 70 वर्षापासून आमचा हे रस्ता होता. आम्ही ह्याच रस्त्याने वागत होतो बैलगाड्याची. आता हे मुद्दा म्हणून काही लोकांनी इथं कंपाऊंड केले, काही लोकांनी घर बांधले आणि आम्ही एक कलेक्टर साहेबाला, तहसीलदार साहेबाला, SP साहेबाला निवेदन दिलं. एक 1.5 महिन्यापासून आम्ही खेटे खातो, पण आमच्याकडे कुणी लक्ष द्यायना. तर हा रस्ता आमची इच्छा की रस्ता खुला करून द्यावा, नाही तर 9 तारखेला आम्ही आत्मदहन करणार. पण सरकारचं काही का कुठं दिसणारच आम्हाला काही. आत्मदहन तरी आमचं पक्कच आहे, त्याच्यात काही हेच नाही. रस्ता दिल्याशिवाय आम्ही माघार नाही. नाव सांगा. विकास गव्हाणे.